आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोणत्याही परिस्थितीत शिरोळच्या नगरपालिकेवर भाजपचा झेंडा, अनिलराव यादव 25 वर्षाच्या अखंड सत्तेनंतर पहिल्या नगरपालिकेवर झेंडा फडकवणारच. शिरोळ ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्ष यादव गटाची सत्ता आहे, त्यामुळे नव्याने स्थापन झालेल्या नगरपालिकेवर यादव गटाची पर्यायाने भाजपची सत्ता असणार आणि नगराध्यक्ष पदही भाजपचंच होणार असा ठाम विश्वास अनिलराव यादव यांनी व्यक्त केला. शिरोळ ग्रामपंचायतीवर गेली 25 वर्ष यादव गटाची अबाधित सत्ता आहे, आता अनिलराव यादव भाजपात आल्याने शिरोळ नगरपालिकाही भाजपमय होणार असल्याचा ठाम विश्वास व्यक्त करत अनिलराव यादव म्हणाले, आतापर्यंत यादव गटाचे प्राबल्य आहे, आम्ही सांगू तोच आमदार तालुक्यातून निवडला जातो, त्यामुळे तालुक्यात भाजपचाच आमदार असणार ही काळ्या दगडावरची रेग आहे. पाहूया अनिलराव यादव काय म्हणाले ते. पक्षाचं धोरण बऱ्यापैकी आमच्या सरचिटणीस साधने सावरकर साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे. माझ्यासाठी राजाजी आमदार दादा म्हणणार आहे, तर मी आपल्याला इतर गोष्टी सांगण्याची तालुक्याची परिस्थिती दादाला सांगणार आणि थांबणार. या ठिकाणी शिरोळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी 51 गाव 55 सावरकर साहेब आणि 55 गावांमध्ये 3 नगरपालिका आणि 52 ग्रामपंचायत आहे. त्यापैकी 19 ठिकाणी आपले भारतीय जनता पार्टीचे सरपंच आणि डेप्युटी सरपंच आहेत. जिल्हा परिषदेच्या आम्ही 3 जागा लढवलेल्या, खरं दादांना मी म्हणतो तो 7 लढवतो 7 पैकी 5 आम्ही आणू, पण आम्ही 3 लढवल्या 3ही जिंकल्या. त्याबरोबर पंचायत समिती 2 आणि जयशिंपूर नगरपालिका नगराध्यक्ष स्टेट आमचा आहे, परंतु मला 7 नगरचे भारतीय जनता पार्टीचे. दादांना मी एवढं सांगतो, शिरोळ नगरपालिका दादा आता झालेली आहे आणि येणाऱ्यांची विधान परिषद निवडणूक ज्यावेळेस होईल त्यावेळेस शिरोळ तालुक्याचा विचार केल्याशिवाय कोणाचं काय चालणार नाही. किमान 28 मतदार हे नगरपालिकेचे असतील आणि 3 जिल्हा परिषद 31 ते 32 नगरसेवक आम्ही तुम्हाला शिरोळ तालुक्यात देऊ. जिल्हा परिषद अध्यक्ष निवड होत असताना शिरोळच्या 3 नगरसेवकांचं 3 सदस्यांचं आपल्याला महत्व कळालेलं होतं, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टी शिरोळ तालुक्यामध्ये नंबर 1 राहील हे तुम्हाला मी भय देतो. पण आपण जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायती आणि नगरपालिकेमध्ये दादा आम्ही चांगलं यश मिळवलेलं आहे. त्या आणि आज जी परिस्थिती आहे याच्यापेक्षा पुढे चांगली राहील. आपण सकाळी 10 निवडून दिला, आपण 10 वेळ आपण म्हणूया रचना भारतीय जनता पार्टीची आहे. भूत रचनेचं महत्व असं आहे, जसे उत्तरण असते तर शासनाचा कारभार तलाठी ते मुख्यमंत्री अशा पद्धतीने किती मुख्यमंत्र्यांना तुम्ही घेणार. तळातला ग्रामसेवक तलाठी असतो, त्याप्रमाणे भारतीय जनता पार्टीनं वन बूथ टेन युथ एक प्रमुख आणि त्याच्या टोटल 10 काम करणारी गावातले असे 281 बूथ आमचे आहेत. जवळपास 3000 आमचे कार्यकर्ते या बूथमध्ये काम करतात. दादाने एवढ्या चांगल्या पद्धतीनं बूथ रचना केलेली आहे. कोरोना आम्हाला चांगलं मार्गदर्शन सावरकर साहेबांनी आमचा तालुका दत्ता घेतला आणि आज या ठिकाणी मी एवढं सांगतो, बूथच्या आमचे जे काम करणारे प्रमुख आहेत, आम्ही मंडळी जरी जाणवलो तर बूथवाले आमचे भाजप सोडून जाणार नाही याची वैभवी तुम्हाला देतो. आणि ही रचना करत असताना आमचे काम करणारे डॉक्टर पोरुळकर पुणे कोशवर आपण जिथे मुक्काम आहे त्या माणसाने बांधणी चांगली केली आहे. आणि शिरोळ तालुक्याची भूतरचना ही जिल्ह्यामध्ये आता हळवणकर साहेब किंवा करवीर जरा सोडलं तर आम्ही 2-3 नंबरला चांगल्या पद्धतीने राहू. 100% भारतीय जनता पार्टी 55 गावांमध्ये कुठेही गेलं सरपंच 19 सरपंच आमचे कुठल्याही गावामध्ये गेला तर अपवाद 1-2 गाव वगळले तर भारतीय जनता पार्टी नंबर 1 आहे हे या ठिकाणी आपल्याला अभिमानानं दादाला हळूची सर्वांनी थोडं जातीचा विषय काढला. दादा मला सांगायला अभिमान होतो की 6 सरपंच बौद्ध समाजाचे आणि 3 सरपंच मुस्लिम समाजाचे. आम्हाला जात धर्म कोणालाच कळत नाही. आमचे म्हणजे आपल्याला या विचारात आलेले त्याप्रमाणे कामकाज झाले आणि तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे मंडळी 100% आपण मागाल. पुढच्या आपल्या ज्या आमदारांची गणना होईल आता वर कार्यकर्ते सांगणार नाही, कोल्हापूर जिल्ह्याची गणना होत असताना आता मी आळुंकर साहेबांच्या नंतर दुसरा आमदार आमचं तुम्ही मोजायला हरकत नाही. काल माझं नाव घ्यायचं होतं की 2 ते 8 शिरोळ पण शिरोळ तालुका हा भारतीय जनता पार्टीवर तुम्हाला आमदार देऊ असं तुमच्या वतीने दादांना मी भय देतो. आणि काही खोटं नाही, आम्ही गेली
पंचदर्श आम्ही ठरवून तो आमदार होतो, तो आम्ही म्हणून तो भाग वेगळा, तर आम्ही म्हणून तोच आमदार होत आले नाही. त्यामुळे आपला भारतीय जनता पक्षाच्या पक्षाच्या काउंटिंगमुळे त्यामध्ये आमचा श्रोत धरून झाला असं या ठिकाणी आपल्याला आणि या निमित्तानं आश्वासन देतो. अल्पावधीतून आम्ही म्हणजे काम करत असताना आदरणीय आमदार चंद्रकांत बाबांनी आम्हाला जे वचन दिलं त्याप्रमाणे आम्हाला त्यांचं सहकार्य मोठ्या प्रमाणात फक्त शिरोळ तालुका म्हणलं की खास बाब म्हणून आम्हाला बऱ्याच गोष्टी या ठिकाणी त्यांनी सहकार्य केलं. पक्षमान्यला हरमंदिर साहेब नाना बाबांचं मार्गदर्शन लागतं आणि आमची बाजू ही स्ट्रॉंग झालेली आहे. आम्ही लोकांच्या जबाबदाऱ्या टाकल्या आहेत. पक्षानं ज्या गोष्टी सांगितल्या नाही त्याच्याही पुढे करून आम्ही काही लोक नेमलेले आहेत. प्रत्येक गोष्टीत गण वाईट हरमंदिर साहेब आणि त्याप्रमाणे आमचं काम चांगल्या पद्धतीने झालं. त्याचा विषय एवढाच आहे की ज्या शिरोळमध्ये आपण आज हा मेळावा आहे ना तर शिरोळनगरमध्ये गेली 25 ते 30 वर्ष आहेत. ग्रामपंचायतीमध्ये एकतर्फी आमचे यादव पॅनेल म्हणून आमचे कायम सत्ता आहे. आता आम्ही लोकांना सांगितले यादव पॅनेल जरा बाजूला ठेवूया आणि येणारी निवडणूक आपण कमल म्हणून लढवायचं आहे. त्या शिरोळमध्ये आपलं ठरलंय. जाताना आनंदकर साहेबांनी एवढं सांगेल की आमच्या माझा पुतण्या आहे पुत्रा यादव गेली 4-4.5 वर्ष चांगल्या पद्धतीने काम करत होतो. शिरोळमध्ये कुठेही गेला मुळात केलं तर कॉन्क्रीट आहे, कुठल्याही रस्त्याला गेलं तर चांदणीशिवाय कुठेही पेशी असणारे पूर्ण गावामध्ये त्या शिरोळचं कुठलंही काम राहिलेलं नाही अशा पद्धतीने त्यांनी काम केलेलं आहे. त्याचा आपल्याला एवढंच सांगेल की आपल्या नगर नगराध्यक्ष महाराष्ट्रामध्ये आनंदकर साहेब जे आहेत त्यामध्ये अनेक आता प्रतिरोधक मी तिकीट बदलत नाही आमचं काही हरकत नाही पण शिरोळचा नगराध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा अतिशय तुम्हाला भय देतो आणि आपल्या भारतीय जनता पार्टीचं आमचं काम बऱ्यापैकी तालुक्यामध्ये चाललेलं आहे. समन्वय आमचं चांगलेलं आहे.